लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्यापही महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये जागावाटपांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. असं असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीचे रथ जे आहेत ते फिरवायला सुरुवात केलेले आहे. याशिवाय गावागावांमधल्या मुख्य ठिकाणी सुप्रिया सुळे यांचे निशाणे असलेलं बॅनर जे आहे ते झळकत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. येत्या 6 तारखेला मुंबईत एक समन्वय बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जागावाटपांचा तिढा जो आहे तो सोडवला जाणार आहे अशी माहिती खुद्द शरद पवार यांनी दिलेली आहे. असं जरी असलं तरी सुप्रिया सुळे यांनी मात्र ग्राउंड लेवलला काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. बारामती शहरात अशा अनेक गाड्या ज्या आहेत त्या तुतारीचं चिन्ह घेऊन सध्या ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसद्वारे देखील उमेदवारी स्वतः जाहीर केलेली होती. त्यामुळं लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या खासदार ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे असतील हे निश्चित झालेलं आहे. तर दुसरीकडं महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे. 2 दिवसांपूर्वीच विकास कामांच्या जोरावर बारामतीतली भाकरी फिरणार असं देखील स्टेटस काही कार्यकर्त्यांनी ठेवलेलं होतं आणि भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केलेला होता. खरं तर बारामतीची लढाई जी आहे ती वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. पवार परिवारामध्ये फूट पडल्यानंतर ननंद भाऊजाईमध्ये ही लढाई होण्याची शक्यता आहे आणि तशी शक्यता वर्तवली जाते. विकास कामं एकीकडे सांगितली जातात अजितदादांच्या माध्यमातून केलेली, तर दुसरीकडं संसदेत जो परफॉर्मन्स आहे त्या पद्धतीनं त्या जोरावर सुप्रिया सुळे मतं मागताना दिसत आहेत. येत्या काळात बारामतीकर नेमकं कोणाला साथ देतात आणि कोणाच्या पारड्यात लोकसभेची जागा टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अमोल समी वसंतमोरे, मुंबई तक बारामती.